वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जात असताना एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली दिलेला शब्द पाळणं हा प्रामुख्यानं जो नियम आहे हा आम्ही पाळलेला आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की माझे मोठे बंधू देखील या निवडणुकीसाठी इच्छुक होते आणि त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळं माझ्या मतदारसंघामध्ये फार मोठी नाराजी होती. ती नाराजी थांबवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. नक्कीच माझ्या मतदारसंघामध्ये काही मतंही कमी पडलेली आहेत, परंतु ज्या पद्धतीनं नाराजी थोपवण्याचा आम्ही प्रयत्न केला त्याच्यामध्ये यशस्वी झालो. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठंही वेगळ्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न कोणी केलेला नाही. अगदी रत्नागिरीतले नगरसेवक असतील, भाजपाचे तिथले पदाधिकारी असतील, यांना जरी आपण विचारलं तरी आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्रपणानं राणेसाहेबांना त्या ठिकाणी 75,000 मतापर्यंत पोचवलेलं होतं हे राणेसाहेबांना देखील माहिती आहे. आणि म्हणून माझा मतदारसंघ भाजपला मागणं किंवा माझ्यावर आक्षेप घेणं याची सगळी तक्रार ही देवेंद्रजींकडे केली पाहिजे. देवेंद्रजींनी गृहमंत्रालय त्यांच्याकडे आहे, त्याच्यातनं त्यांनी माहिती घ्यावी आणि त्याच्यातनं उदय सामंत पालकमंत्री म्हणून जर प्रचारामध्ये कुठं कमी पडला असेल तर त्यांनी ते जाहीर करावं. आणि परंतु लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठचाही मतदारसंघ मागण्याचा अधिकार आहे, तसा कदाचित निलेशजींनी मागितलेला असेल आणि म्हणून त्यांच्यावर आक्षेप घेणं किंवा त्यांच्यावर रागावणं हा काय भाग होऊ शकत नाही. परंतु एक मात्र नक्की आहे की मतदारसंघ मागितल्यानंतर महायुतीच्या ह्या सगळ्या संघटनेमध्ये किंवा महायुतीच्या ह्या एकत्रीकरणामध्ये कुठंतरी बाधा येऊ शकते. आणि म्हणून मला असं वाटतं की भाजपच्या नेत्याने देखील याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे, स्वतः देवेंद्रजींनी याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे. आणि जर खरोखरच कोणी वेगळं केलं असेल तर ते देवेंद्रजींनी जनतेसमोर आणलं पाहिजे. त्यांच्याकडे गृहमंत्रालय आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.